तुम्ही एकदा सरांना तुम्हाला सरांना भेटल्यानंतर कळन आत्मविश्वास निर्माण होईल. एक दोन सेमिनार अटेंड केले तुम्हाला ऑटोमॅटिकच इच्छा तयार होईल. आणि मला तुम्हाला असं वाटतं का आपण कधी तो रविवार त्यावेळेस रविवार असायचा, रविवारी कधी जातो, कधी भाषण करतो असं मला पण वाटायचं. म्हणजे रविवारी मी आनंदाने शिर्डीवरून नगरला यायचो 100 किलोमीटरचं अंतर, पण माझ्या मनात ते 7 दिवस एकदम कधी रविवारी येईल, कधी रविवारी येईल, कधी मला भाषण करायला मिळेल असं व्हायचं. तर काय व्हायचं, बऱ्याच ठिकाणी आता मी दिल्लीला गेलो, सुरतला गेलो, बेंगलोरला गेलो, हैदराबादला गेलो, बऱ्याच ठिकाणी मला साईबाबांचं. मी माझा छोटासा पहिला परिचय सांगतो की मी साईबाबा ज्यांना आई म्हणत होते ते बाईजाबाई कोते, आणि ज्यांना भाऊ म्हणत होते तात्यापाटील कोते, यांचा मी वंशज आहे. त्यामुळं लोक मला बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला बोलवतात की बा एक साईबाबाच्या घरातले कुटुंबातले लोक म्हणून बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जावं लागतं. कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथं भाषण करावंच लागतं, पहिलं येत नव्हतं, नंतर भाषण करायला लागलं. आणि त्याच्यामुळं मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे दिल्ली विल्ली सगळ्या ठिकाणी मी मराठी तर बोलतोच, हिंदीमध्ये पण मी चांगल्या प्रकारे भाषण करायचं शिकलो. आणि बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र सोडलं तर बऱ्याच ठिकाणी हिंदीमध्येच बोलावं लागतं, आणि आउट ऑफ महाराष्ट्रात जावं लागतं बऱ्याच वेळेस. तर मी बऱ्याच ठिकाणी सगळ्या ठिकाणी जातो आणि सगळ्या ठिकाणी भाषण करतो. मी परत एकदा सरांना धन्यवाद देतो, सर तुमच्यामुळं आज मी बऱ्याच उंचीवर जाऊन पोहोचलेलो भाषण करण्यात पण, आणि बऱ्याच साई भक्तांपर्यंत पण पोहोचलेलो आहे, आणि चांगलं मला भाषण करता यायला लागलं आहे. परत एकदा सरांना धन्यवाद. सायराम.